Hello friends, welcome to the Competitive Pharma YouTube channel. आजचा आपला हा चौथा व्हिडिओ आहे. मागचे व्हिडिओ बघितलं नसेल तर प्लीज बघून घ्या आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत द स्टेजेस ऑफ ॲनेस्थेशिया. मोठे ऑपरेशन्स जे कॅरीड आउट करतो किंवा छोटे ऑपरेशन्स जे आहेत ते सुद्धा, हे ऑपरेशन्स कॅरीड आउट करण्याच्या पहिले, प्रायर टू दॅट ऑपरेशन्स, द ॲनेस्थेशिया इज गिवन. मराठीमध्ये आपण त्याला भूल म्हणतो आणि जो डॉक्टर असतो त्याला भूलतज्ज्ञसुद्धा आपण म्हणतो. तर अशा पद्धतीचं जे ऑपरेशन्स आहेत ते कॅरीड आउट करण्याच्या पहिले आपण ॲनेस्थेशिया देतो. ॲनेस्थेशिया दोन प्रकारचे आहेत, लोकल आणि जनरल. तर जनरल ॲनेस्थेशिया जेव्हा मेनली आहेत त्याच्या चार प्रकारच्या त्या ॲनेस्थेशियाच्या काय आहेत स्टेजेस आहेत त्या आपण आज बघणार आहोत. ओके, सो ॲनेस्थेशिया ज्या जनरल ॲनेस्थेशिया जो आहे तो आय व्ही रूट किंवा इनहेलेशन ह्या दोन्ही पद्धतीने दिला जातो. इंट्राव्हेनसली कॅनोला इन्सर्ट करून त्या ठिकाणाहून तो ॲनेस्थेशिया दिला जातो किंवा इनहेलेशनद्वारे पण दिला जातो. ह्या ज्या चार स्टेजेस आहेत, इन दॅट दीज आर दी फोर स्टेजेस, डिपेंड अपॉन द डोस. जसा जसा डोस आपण इन्क्रीज करत जाऊ तसं तसं एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी काय होतं त्याचं कन्वर्जन होतं. मेनली सेकंड आणि थर्ड स्टेज जे आहेत, इन द बिटवीन दॅट स्टेज मॅक्झिमम ऑपरेशन्स आर कॅरीड आउट. द स्मॉल ऑपरेशन्स अँड द लेस टाईम कन्झ्युमिंग ऑपरेशन्स आर कॅरीड आउट इन बिटवीन दी फर्स्ट स्टेज. पहिल्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी कॅरीड आउट केलं जातं. ओके, सो लेट्स सी दी स्टेजेस ऑफ ॲनेस्थेशिया. फर्स्ट स्टेज, स्टेज ऑफ ॲनाल्जेसिया. सेकंड स्टेज ऑफ डिलिरियम. थर्ड स्टेज ऑफ सर्जिकल ॲनेस्थेशिया. फोर्थ स्टेज ऑफ रेस्पिरेटरी पॅरालिसिस. ओके, इन दॅट नंबर वन स्टेज फर्स्ट, दॅट इज ॲनाल्जेसिया. ॲनाल्जेसिया म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणतो की लॉस ऑफ पेन. इन दॅट स्टेज द लॉस ऑफ पेन टेक्स प्लेस बिफोर द लॉस ऑफ कॉन्शियसनेस. दिस स्टेज स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द इनहेलेशन ऑफ ॲनेस्थेटिक एजंट अप टू द लॉस ऑफ कॉन्शियसनेस. लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे या ठिकाणी आपण मराठीमध्ये त्याला शुद्ध हरपणे असं म्हणतो आहे. तर त्या बिटवीन जी स्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी ॲनाल्जेसिया स्टेज. कॉजेस, व्हॉट आर द कॉजेस इन दॅट स्टेज? दॅट इज द सेन्सेशन ऑफ द फॉलिंग, सफोगेशन अँड व्हिज्युअल ऑर ऑडिटरी ॲब्रिएशन. सेन्सेशन ऑफ फॉलिंग म्हणजे आपल्याला पडल्यासारखी भावना होणे, कुठंतरी पडल्यासारखं वाटणे, सफोगेशन गुदमरल्यासारखं पण फील ह्या ठिकाणी येतो आणि ऐकायला आणि बघायला पण काय होतं या ठिकाणी अडथळा निर्माण होतो. दिस स्टेज डज नॉट लास्ट फॉर दी लॉंगर टाईम. ओके, सो कंटिन्यूड डोस रिक्वायर्ड टू एंटर इन टू द स्टेज सेकंड. पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेज मध्ये जाण्यासाठी आपल्याला डोस काय करावा लागेल, त्या ठिकाणी डोस आपल्याला कंटिन्यू करावा लागेल. द लॉस ऑफ पेन, दॅट इज द ॲनाल्जेसिया प्रोड्युसड बिफोर द लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, इन दिस स्टेज द मायनर सर्जिकल प्रोसिजर्स आर कॅरीड आउट सच ॲज डेंटल एक्स्ट्रॅक्शन. दात वगैरे काढण्याच्या ज्या प्रोसेस आहेत त्या ह्या ठिकाणी कॅरीड आउट केल्या जातात. स्टेज सेकंड, डिलिरियम. व्हॉट इज मीन बाय डिलिरियम? द सिरियस डिस्टर्बन्सेस इन द मेंटल ॲबिलिटीज दॅट रिझल्ट इन द कन्फ्युज्ड थिंकिंग अँड रिड्यूस्ड अवेअरनेस ऑफ द सराउंडिंग. आपली थिंकिंग काय होणं, कन्फ्यूज होणं अँड आपल्या सराउंडिंगचं काय होणं, अवेअरनेस पूर्णपणे न होणं, म्हणजे आपल्या अवतीभोवती काय चालू आहे हे आपल्याला न समजणं, दॅट इज दी डिलिरियम स्टेज सेकंड. ओके, दिस स्टेज स्टार्ट फ्रॉम द लॉस ऑफ कॉन्शियसनेस टू दी सर्जिकल ॲनेस्थेशिया. ही स्टेज लॉस ऑफ कॉन्शियसनेसपासून ते सर्जिकल ॲनेस्थेशियापर्यंत असते. द कॉजेस इन दॅट स्टेज, द एक्साइटमेंट, शाउटिंग, लाफिंग, इन्क्रीज इन मस्क्युलर ॲक्टिव्हिटी, ओमेटिंग, दीज आर टेक्स प्लेस इन दॅट स्टेज. द प्युपिल्स मे डायलेटेड अँड द पेशंट मे शोज द डेव्हलपमेंट ऑफ मार्क्ड हायपरटेन्शन अँड द टॅकिकार्डिया. मीन्स द हार्ट रेट इन्क्रीजेस इन दॅट पर्टिक्युलर स्टेज. द सर्जरी आर कॅरीड आउट इन दिस स्टेज. द स्टेज थर्ड, दॅट इज द सर्जिकल ॲनेस्थेशिया. दिस स्टेज स्टार्ट फ्रॉम द ऑनसेट ऑफ रेग्युलर रेस्पिरेशन टू द सेसेशनल ऑफ द स्पॉन्टेनियस ब्रिदिंग.
ओके म्हणजे या ठिकाणी सेशेशनल मीन्स समाप्ती, म्हणजे जे काय आपलं नॉर्मल ब्रिदिंग आहे ॲटोमॅटिक किंवा स्पॉन्टेनियस जे ब्रिदिंग आहे त्या स्पॉन्टेनियस ब्रिदिंगचा ह्या ठिकाणी काय होतो एंड ह्या ठिकाणी व्हायला लागतो. दिस सर्जिकल ॲनेस्थेशिया दिस स्टेज इज डिवायडेड इन टू दी फोर प्लेन्स, प्लेन वन, प्लेन टू, प्लेन थ्री अँड प्लेन फोर. प्लेन वन, इन दॅट प्लेन वन रोविंग आयबॉल्स मीन्स दी मुवमेंट ऑफ दी आयबॉल दिस प्लेन एंड व्हेन दी आय बिकम फिक्स. स्टेज सेकंड दी लॉस ऑफ कॉर्नियल अँड लॅरेंजियल रिफ्लक्सेस. ओके लॉस ऑफ रिफ्लेक्सेस मीन्स वॉट, रिफ्लेक्सेस मीन्स द रिस्पॉन्स टू द स्टिम्युली, द लॉस ऑफ दॅट रिस्पॉन्स टू द स्टिम्युली. प्लेन थर्ड द प्युपिल स्टार्ट डायलेटिंग अँड लाईट टू द लाईट रिफ्लक्स इज लॉस्ट. ओके दॅट रिफ्लेक्स इज ऑल्सो लॉस्ट इन द प्लेन थर्ड. प्लेन फोर दॅट इज इंटरकॉस्टियल पॅरालिसिस. इंटरकॉस्टियल मसल्स आर देअर, the intercostal muscle paralysis, blood pressure is low and dilation of the pupil takes place. That intercostal muscle are involving the mechanical aspect of the breathing. So this intercostal muscle, the paralysis of intercostal muscles means difficulty in the breathing takes place in that stage. All secretions are completely abolished. All secretion are completely abolished in the stage थर्ड. ओके ऑल सिक्रिशन आर कम्प्लिटली ॲबॉलिश्ड. स्टेज फोर्थ द रेस्पिरेटरी पॅरालिसिस द स्टेज फोर्थ. दिस स्टेज आर ड्यू टू द एक्सेसिव ॲनेस्थेटिक एजंट मीन्स व्हेन वी इन्क्रीज द डोस बट एक्सेसिव डोस इज देअर देन ॲनेस्थेशिया एंटर इन टू द स्टेज फोर्थ दॅट इज द रेस्पिरेटरी पॅरालिसिस. द डिप्रेशन ऑफ द व्हायटल मेडुलरी centers are there. Okay, medullary centers are related to the respiration, so depression of the medullary center means the reduction in the respiration. Okay, and the paralysis of the intercostal muscle and diaphragm also takes place. Okay, after that complete respiratory arrest are there due to the depression of the medullary center and paralysis of intercostal muscle. This complete respiratory arrest takes place. After that the vasomotor collapse is there, means whatever circulation is there, that total circulatory system are collapse, and increasing the heart beat takes place. And after that the last stage, that is the death of the human being, takes place. So we have to maintain the dose to not enter into the stage 4, means we have to work into first, second and minimally in the stage 3, but we don't have to enter into the stage 4. आपल्याला चौथ्या स्टेजमध्ये जायचं नाही आहे. जर एक्सेसिव डोस जर दिला तर चौथ्या स्टेजमध्ये आपण जाऊ शकतो, त्याला आपण रेस्पिरेटरी पॅरालिसिस असं चौथ्या स्टेजला नाव दिलं आहे. परत एकदा आपण बघूया चार स्टेजेसची नावं काय आहेत. स्टेज ऑफ ॲनॅस्थेशिया, फर्स्ट ॲनॅल्जेसिया, सेकंड स्टेज ऑफ डिलिरियम, स्टेज ऑफ सर्जिकल ॲनॅस्थेशिया, स्टेज ऑफ रेस्पिरेटरी पॅरालिसिस. स्मॉल ऑपरेशन्स जे आहेत ते फर्स्ट स्टेजमध्ये कॅरेट आउट केले जाते, आणि सेकंड आणि थर्डमध्ये जे आहेत ते मेजर ऑपरेशन्स, आणि लास्ट स्टेज आहे रेस्पिरेटरी पॅरालिसिस. इट इज व्हेरी डेंजरस स्टेज ऑफ द ॲनॅस्थेशिया. इन दॅट स्टेज द डेथ ऑफ द ह्युमन बीईंग ऑल्सो टेक्स प्लेस. ओके मित्रांनो, थँक्यू. परत एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.